लोकप्रिय कार्य सम्राट महाड पोलादपूर माणगावचे आमदार माननीय श्री भरत शेठ गोगावले साहेब अपना स्वाढ दिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या अनंत कोटी हार्दिक हार्दिक शुभेच्छा। पुढील बातमी आहे अमरावतीहून। अमरावतीतील जिल्हा सामान्य रुग्णालयातील भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे। या रुग्णालयात चक्क एक्सपायरी फायर सिलेंडर लागले असल्याचे दिसतायत। याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कक्षात कुणीही नसताना देखील फॅन आणि एसी सुरू आहे, त्यामुळे एकंदरीत रुग्णालयात शिस्त आहे की नाही हा देखील प्रश्न उपस्थित झालाय। गेल्या वेळी देखील तासन तास रुग्णालयातील बत्ती गुल होती, त्यामुळे नाहक त्रासाला रुग्णांना सामोरं जावं लागलं होतं। भंडारा येथील रुग्णालयाला आग लागल्यानंतर प्रशासनाने प्रत्येक रुग्णालयातील फायर ऑडिट करण्याचे निर्देश दिले होते। जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्सपायरी फायर सिलेंडर बघितल्यानंतर या ठिकाणी ऑडिट झालं की नाही ही शंका कुशंका निर्माण झाली आहे। यासोबतच बेजबाबदारपणे काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर का होऊ नये असा प्रश्न उपस्थित होतोय। जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सिलेंडर हे 15 फेब्रुवारीला एक्सपायर झाल्यानंतर याकडे कुणाचेच लक्ष गेले नाही का असा प्रश्न उपस्थित झालाय। रुग्णालयात विपरीत घंटा घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न रुग्णांना पडला आहे। अनिरुद्ध उगले, झुमो न्यूज, अमरावती।